कार्यकर्ता हीच भाजपाची खरी संपत्ती असून सर्व कार्यकर्ते देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी वचनबद्ध असल्याचा विश्वास भाजपा नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला ते आज अकोला इथं भाजपा संचालन समिती आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपा राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगंटीवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते पंतप्रधानांच्या नेतृत्वात देशात नवीन समाजकारण राजकारण आणि प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा कार्यक्रम सुरू झाल्याची भावना शहा यांनी व्यक्त केली तर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीत पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा संकल्प व्यक्त केला विदर्भात सर्व दहाही जागा महायुती जिंक असंही म्हणाले शहा यांच्या अध्यक्षतेखाली अकोला इथं भाजपा गाभा समितीच्या बैठकीत अकोला यवतमाळ वाशिम बुलडाणा चंद्रपूर अमरावती आणि वर्धा या विदर्भातल्या सहा लोकसभा मतदारसंघांचा संघटनात्मक तसंच लोकसभा निवडणूक पूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला